विद्यार्थी मित्र हो, लोकसाहित्य म्हटलं की लोकसंस्कृती भारतीय परंपरा आपल्या डोळ्यासमोर येते। आपल्या भारताची संस्कृती ही खूप पुरातन, त्याला आदिम असं म्हटलं जातं। आणि ही आदिम संस्कृती आपल्याला कुठे दिसते तर आदिवासींच्या जीवनामध्ये आजही बघायला मिळते। लोकसाहित्यामधून आपल्याला दर्शन कशाचं होतं तर लोकसंस्कृतीचं दर्शन होतं। आणि त्या लोकसंस्कृतीच्या दर्शन त्या आदिवासी विभागामध्ये त्यांच्या लोकजीवनातून आपल्याला बघायला मिळतं। संस्कृती जशी बदलत जाते ते बदललेलं स्वरूप सुद्धा लोकसाहित्यामध्ये दिसतं। जर अगदी प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर ते लोकसाहित्याच्या मदतीशिवाय शक्य नाही। म्हणून लोकसाहित्य हा प्रत्येक देशाचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा ठेवा आहे, तो बाजूला करून चालणार नाही। माणसाच्या जीवनामध्ये अनेक वेळा त्याचे संघर्ष होत असतात, त्याचं सुख दुःख, त्याची जीवन जगण्याची पद्धत, या सगळ्या मौखिक परंपरा, प्रयोगशील कला, विधी, नृत्य, या सगळ्या समावेश लोकसाहित्यामध्ये होत असतो। लोकसाहित्याचा पसारा खूप मोठा आहे। माणसाच्या जीवनात प्रत्येक पैलूचा त्यामध्ये अंतर्भाव होत असतो। आणि लोकजीवन आणि लोकसाहित्य यांचा संबंध जो आहे तो खूप महत्वाचा आहे, एकमेकाशी असा समन्वयात्मक आहे। लोकजीवनात घडणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं चित्रण हे लोकसाहित्यामध्ये बघायलाच मिळतं। पूर्वीचा समाज कसा होता? अशिक्षित होता। त्या समाजानं असं अलिखित कायदे वगैरे केलेले होते आणि ते कायदे परंपरेने चालत आले होते। आणि ते कायदे दिसायचे कुठून? लोकसाहित्यामधून दिसायचे। म्हणूनच लोकसाहित्याला नैतिक मूल्याचा एक मोठा आधार म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं। लोकसाहित्य ही नैतिक मूल्यांची शिकवण देणारी शाळा आहे आणि प्रत्येक पिढीला तिने शिक्षण दिलेलं आहे। लोकसाहित्यामुळे समाजामध्ये जो सलोखा म्हणतो, सामाजिक सलोखा, तो कायम जपलेला आहे। सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हे लोकसाहित्यानं करून दाखवलेलं आहे। समाजामध्ये होणारं परिवर्तन आहे, ते परिवर्तन लोकसाहित्यामध्ये बघायला मिळतं। मौखिक आविष्कार जे आहेत, समाजामध्ये चालत आलेल्या रूढी आहेत, समाजामधल्या परंपरा आहेत, समजुती आहेत, आचार विचार, विधी, लोकसमजुती, खेळ असेल, नृत्य असेल, या सर्वांची तर्कशुद्ध मांडणी जी आहे ते लोकसाहित्य करीत असतं। समाज मनाचं चित्रण करण्याचं काम लोकसाहित्यातूनच होत असतं। आणि लोकसाहित्याचं हे समृद्ध दालन जे आहे ते दालन आपल्याला कशातून बघायला मिळतं तर लोककथा आणि लोकगीत या माध्यमातून। माणसाच्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्यांचा प्रसव हा लोकसाहित्यामधून दिसतो। मग श्रमगीतातून असेल, विधीगीतातून असेल, खेळगीतातून असेल, नृत्यगीतातून असेल किंवा परमेश्वराची उपासना गीत असतील, या सगळ्यांचा समावेश जो आहे तो या लोकसाहित्याच्या दालनामध्ये बघायला मिळतो। लोककथामध्ये कोणत्या गोष्टी दिसतात तर माणसाचं मनोरंजन हे लोककथामध्ये होतं। मार्मिक बोध हे लोककथामधून होत असतात। आणि या सर्वांच्या बरोबर लोककथामधून ऐतिहासिक पुरावा ही आपणाला मिळत असतो। आणि म्हणून लोकसाहित्य आणि इतर ज्ञानशाखा ज्या आहेत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो संबंध तो कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने येतच असतो। लोकसाहित्य हे माणसाच्या मनातल्या प्रेरणा, माणसाच्या मनात किंवा त्याच्या जगण्यातलं जे साधना आहे, घडून गेलेल्या घटना आहेत, ह्या सगळ्यांचा एक संकर म्हणजे लोकसाहित्य। नद्या असेल, डोंगर असेल, याची वर्णन लोकसाहित्यामध्ये आहेत। आणि त्यांचा उपयोग कोणी कोणी केला? मानसशास्त्रामध्ये केला, पुरातत्वशास्त्रामध्ये झाला, भूगोलामध्ये, समाजशास्त्रामध्ये, अशा अनेक ज्ञानशाखामध्ये या लोकसाहित्याचा उपयोग झालेला आहे। आणि म्हणून लहान व्यक्ती लहान असो किंवा थोर असो, आबाला असो किंवा वृद्धा असो, लोकसाहित्य हे महत्वपूर्ण ठरतच। मग आता आपण जर थोडस पाठीमागं गेलो, हे लोकसाहित्य दिसतं कधीपासून, त्याचा उगम कसा झाला याचा जर आपण विचार करायला लागलो तर अगदी अश्मयुगाच्या पाठीमागे आपल्याला जावं लागतं। मग माणूस शिकार कशी करत होता, ते करत असताना त्याला आनंद कसा मिळत होता, तो आवाज कसे वेगवेगळे काढत होता, तो नृत्य कसे करू लागला, हे सगळं तेव्हाचं ते लोकसाहित्य म्हणावं लागेल। त्यातून आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात। आणि सुरुवातीचा जो काळ होता ती एका अर्थाने लोकसाहित्याच्या निर्मितीचा काळ होता। त्याला लोकसाहित्याच्या निर्मितीचा काळ म्हटलं तरी वावगं ठरणार। आपल्या कुटुंबामध्ये जे रोजचे व्यवहार चालत असतात ते लोकसाहित्याच्या निर्मितीला एका अर्थानं सुरुवातच झालेली असते। मोठ्या माणसांचा अनुकरण बघा आपण करतो, वस्तूंची देवाणघेवाण शेजापाजारीनं आपण करत असतो किंवा आणखी कुणाला देतो। खाणाखुण्यानं बोलणं, माणूस कितीही मोठा झाला, लहान असला मोठा असला तरी खाणाखुणा करून तो बोलतच असतो, वेगवेगळे आवाज काढत असतो। जन्मापासूनच आवाज काढण्याची ही कला त्याला आहे। मग घरातले शेजारचे ह्या सगळ्या व्यक्तींचे हावभाव असेल, त्यांची भाषा आहे, हालचाल आहे, हे हळूहळू करू लागतात। आणि मग कुटुंब सोडून तो निसर्गाच्या संपर्कात आला तेव्हा पक्ष्यांचे आवाज त्याने ऐकले, त्यांची किलबिलाट त्याच्या
त्यांच्या कानावर पडला. त्यांचं ओरडणं, या वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज, ढगांचा आवाज, निसर्गातल्या अनेक शक्तींचा जो आवाज आहे, त्या शक्तींचा आवाज तो साठवून ठेवू लागला. आणि मग मिळणाऱ्या वेळेमध्ये त्याचं तो आपल्या पद्धतीने सादरीकरण करू लागला. मिळणाऱ्या वेळेत काय करू लागला, तो सादरीकरण करू लागला. हा सुद्धा एक लोकसाहित्याचा भागच आहे. आणि म्हणून लोकसाहित्याचा पहिला ध्वनी पुरला तो कुणाच्या मुखातून, आदिवासींच्या मुखातून. आणि म्हणून लोकसाहित्याचा जो उगम आहे तो अशिक्षित माणसांच्या पासूनच झालेला आहे. दऱ्या खोऱ्यामध्ये जंगलामध्ये राहणारी ही जी आदिवासी जमात आहे, शहरी भागापासून दूर असणारी ही जमात, लोकसाहित्याचे खरे वारसदार तेच आहे. आपल्याला जे स्फुरलेलं आहे, जो ध्वनी आपल्या शब्दाचा आकार घेतात, त्या मधुर लयबद्ध जुळवणी करून एका अर्थानं लोकसाहित्याची उभारणी त्याने केलेली बघायला मिळते. मग या लोकसाहित्याची जडणघडण जी आहे ती लोकांच्या मधून, समाजामधून, निसर्गामधून होत आलेली आहे. हे आता पाठीमागून आपण पाहिलेलंच. अनेक प्रकारचे अनुभव आपण घेत असतो. निसर्गातली अनेक अनुभूती यांची भर नेहमी लोकसाहित्यामध्ये पडत असते. लोकसाहित्याची सुरुवात ही खूप पूर्वीच्या काळापासून झालेली आहे. म्हणजे त्याला अनादी असा शब्द प्रयोग वापरतात, अनादि काळापासून. म्हणजे किती काळ झालाय तो माहित, पण खऱ्या अर्थानं याची अभ्यासाला जी सुरुवात झाली ती कोणत्या शतकामध्ये, 17व्या शतकात, हे लक्षात ठेवा. आणि तेव्हापासून लोकसाहित्याचा अभ्यास हळूहळू सुरू झाला. आता तो कुठे झाला, तर इंग्लंड मध्ये. बिशप थॉमस पर्सी या अभ्यासकाला या लोकसाहित्याच्या कामामध्ये खूप रस होता, आवड होती. साधारण 1765 मध्ये रॅलिक्स ऑफ एशियन पोएट्री या नावानं त्यांनी लोकगीतांचा संग्रह प्रकाशित केला होता. त्याचबरोबर भूतप्रेत, पर्या, जादूटोना अशा चित्त आकर्षक कथागीतांचा संग्रह सुद्धा केला. आणि या संग्रहाचं नाविन्य लोकांच्या नजरेत भरलं. मग युरोप, इंग्लंड अनेक अभ्यासकांना या संग्रहाने आकर्षित केलं. काही वर्षापूर्वी म्हणजे 1746 मध्ये रेव्हरंड हेनरी बॉर यांनी एथिक्स ऑफ द कॉमन पीपल्स या नावाने एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्यामध्ये स्थानिक रोमन कॅथोलिक लोकांचे विश्वास, समजुती यांचा समावेश त्याच्यामध्ये केला. बघा, लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात कुठून झाली, पाश्चात्य देशातून झाली. आज संपूर्ण जगामध्ये लोकसाहित्याचा अभ्यास केला जातो. जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये या लोकसाहित्याचा अभ्यास होत आहे. माणसाची लोकसंस्कृती, माणसाचा इतिहास, याचा अभ्यास जर करायचा असेल तर लोकसाहित्याची मदत ही घ्यावीच लागते. आणि म्हणून लोकसाहित्य हे स्वतंत्र आणि महत्वाचा विषय आहे. त्याचा संबंध आपलं सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक जे काही दृष्टिकोन असतील त्या सगळ्यांशी जोडलेला आहे. लोकसाहित्य हे लोकजीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करत आणि म्हणून समाजभिमुख आहे. माणसाच्या सगळ्या जीवनाला ते परिस्पर्श करत आणि त्याची तुलना वेद आणि श्रुतीशी सुद्धा केलेला आहे.